भारतातील अनेक प्राचीन मंदिरांचा एक स्वतंत्र इतिहास आहे. त्यासोबत काही कथाही जोडलेल्या आहेत. रामायणातील अशाच एका गोष्टीचा उल्लेख असलेले स्थळ म्हणजेच कर्नाटकातील मुरुडेश्वर गोपुरम मंदिर. दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील भटकळ येथे समुद्रकिनारी हे मंदिर आहे. मनमोकळी भटकंतीमध्ये तुमचं परत एकदा मी स्वागत करतो आहे. आज आपण आलो आहे मुरुडेश्वरला. हे मुरुडेश्वर आहे कर्नाटकमध्ये. आता आपण मुरुडेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार पाहत आहोत. त्याला आतमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी असे वेगवेगळे गेट आहेत. इकडेच समोर पार्किंगचा एरिया आहे आणि इथे तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करू शकता. मेन गेटच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला पार्किंगची व्यवस्था आहे. इथे तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करू शकता. आणि हे आहे समोर दिसतं आपल्याला अरबी समुद्र. अगदी समुद्राच्या एका कोपऱ्यावरच म्हणजे बीचला खेटूनच हे मंदिर आहे बघा. या मंदिर परिसरातील राजगोपुरम हे जगातील सर्वोच्च गोपुरम मानले जाते. याची उंची 249 फूट आहे. एका स्थानिक व्यावसायिकांनी हे गोपुरम बांधलेले आहे. या गोपुरमवरील नक्षीकाम हे बघण्यासारखे आहे. हे आहे मुरुडेश्वर मंदिराचं मेन गेट. तर इथून आपल्याला लाईनमधून आतमध्ये जायला लागावे लागते. इथे खूप भली मोठी लाईन लागलेली आहे. तिथे शंकराची मोठी मूर्ती आहे ना, तिथे जाण्यासाठी अशा प्रकारच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत. मुरुडेश्वर हे भगवान शंकराचे नाव आहे. भगवान शंकराची जगातील दुसरी सर्वात उंच मूर्ती येथे विराजमान आहे. तब्बल 123 फूट उंच असणारी ही मूर्ती अरबी समुद्रात दुरूनही पाहता येते. मंगळूरपासून 165 किलोमीटर अंतरावर व समुद्राच्या काठावर असलेले हे निवतांत सुंदर मंदिर आहे. भगवान शंकराच्या दर्शनासोबतच इथले नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी हजारो भाविक या मुरुडेश्वर मंदिराला व परिसराला भेट देतात. आपण समोर बघतोय की श्री सुंदरा रामेश्वराचं एक मंदिर आहे. ती जी शंकराची मूर्ती आहे ना, त्याच्या पायथ्यालाच एक पिंड आहे. ते पिंडीपाशी दर्शनासाठी ही लाईन लागलेली आहे. टेकडीवर असणारे मुरुडेश्वर मंदिर तीनही बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. येथे भगवान शिवाचे आत्मलिंग स्थापित आहे. याबाबतची कथा थेट रामायणाच्या काळातील आहे. अमरत्व प्राप्त करण्यासाठी रावण भगवान शंकरांना प्रसन्न करून आपले आत्मलिंग आपल्यासोबत लंकेला घेऊन जात होतं. मात्र वाटेत ते आत्मलिंग खाली ठेवले व तेथेच त्या आत्मलिंगाची स्थापना झाली. हे लक्षात आल्यावर रागाच्या भरात रावणाने त्याचा नाश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आत्मलिंगाला ज्या कपड्यांनी झाकलेले होते ते खाली पडले व तेथेच टेकडी निर्माण झाली. या स्थानालाच मुरुडेश्वर असे म्हणतात. मंदिराच्या पायथ्यालाच एक गुहा आहे आणि त्या गुहेला जाण्यासाठी 20 रुपयाचं तिकीट आहे. म्हणजे मोठ्या माणसासाठी 20 रुपये आणि लहान मुलांसाठी 10 रुपयाचं तिकीट आहे. तर त्या तिकीट काउंटर इथं समोर आहे. आपण तुम्ही पाहू शकता आणि थोड्याच वेळात आतमध्ये जाणार आहे. <स्थाथ
केवच्या आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारच्या मूर्ती आपण पाहू शकता आतमध्ये. या सगळ्या मूर्ती ह्या रामायणातील आहेत आणि रामायणामध्ये जे प्रसंग घडले होते तर त्या प्रसंगानुसार या मूर्ती इथे स्थापन करण्यात आलेल्या आहेत. प्रसंग हे पौराणिक कथावर आधारित सुद्धा आहेत. गोकर्ण महाबळेश्वराची कथा आतमध्ये अशी दाखवण्यात आलेली आहे आणि बाहेर पडल्यानंतर आपल्याला असा अथांग समुद्र दिसतो.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.